जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण मराठी प्रथम भाषा या विषयातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील संधी या उपघटक पाहणार आहोत. यासाठी आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शारदा विद्या मंदिर तालुका राहता येथील भीमा लेंबे सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो आज आपला घटक सुरू करावा. लेंबे सर नमस्कार. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यामार्फत मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका सुरू आहेत. आज आपण मराठी विषयाच्या अंतर्गत कार्यात्मक व्याकरणाचा जो घटक आहे संधी, या संधी घटकामधील दोन उपघटकांची माहिती पाहणार आहोत. पहिला घटक आहे स्वर संधी, दुसरा उपघटक आहे व्यंजन संधी. तर संधी या घटकासाठी आपल्याला 3% भारांश ठेवण्यात आलेला आहे. संधी घटकावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जातो आणि गुण आहे त्यासाठी 2. तर सर्वप्रथम आपण संधी म्हणजे काय ते पाहूया. तर संधी म्हणजे काय ही गोष्ट आपण समजून घेऊया. संधी या शब्दाचा अर्थ होतो सांधा. संधी करणे म्हणजे सांधणे. बघा, आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपली चप्पल तुटल्याच्या नंतर आपण पहिल्या काळामध्ये माणसं असं शब्द वापरायची की चप्पल सांधायची आहे. सांधायची म्हणजे काय, तर चप्पल ती जोडली जायची. म्हणजे संधीचा अर्थ होतो पहा सांधणे किंवा जोडणे. मग आता भाषेमध्ये एखादा शब्द आहे त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे आपल्याला या संधीमध्ये पाहायचं आहे. संधीमध्ये दररोजच्या जीवनामध्ये बोलत असताना आपण काय करतो पहा, संधी या शब्दाची व्याख्या या ठिकाणी समजून घेऊया. एका मागोमाग येणाऱ्या शब्दांतील वर्ण एकमेकांत मिसळून त्याचा दुसराच एक सुटसुटीत शब्द तयार होतो. या शब्दांतील दोन वर्ण एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेला संधी होणे असे म्हणतात. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे सूर्य अधिक उदय हे दोन शब्द पहा. सूर्य हा पहिला शब्द आणि उदय हा दुसरा शब्द. सूर्य अधिक उदय या दोन शब्दापासून सूर्योदय हा एकच शब्द तयार झालेला आहे. तर या दोन शब्दांमध्ये आता संधी कसा होतो पहा, आपण बोलत असताना एका मागोमाग येणाऱ्या शब्दातील वर्ण, सूर्य हा एक शब्द आला, त्यानंतर उदय हा दुसरा शब्द आला, या शब्दांमधील वर्ण एकमेकांत मिसळून. आता कोणते वर्ण एकमेकांमध्ये मिसळले बरं, तर सूर्य या शब्दामधील य हा जो वर्ण आहे हा वर्ण आणि दुसऱ्या शब्दामधील उ हा वर्ण एकमेकामध्ये मिसळून एक सुटसुटीत असा शब्द तयार झालाय, तो म्हणजे सूर्योदय. पा, सूर्य अधिक उदय हे होत असताना य मध्ये स्वर कोणता आलेला आहे, तर अस्वर आलेला आहे. पा, य अधिक अ बरोबर पुढं पूर्ण य, हा य मध्ये स्वर आलेला आहे अ. उ हा मुळातच स्वर आहे. तुम्ही आपल्या वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेमध्ये स्वर पाहिले असतील. पहा, स्वर कोणाला म्हणतो, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्या वर्णाला स्वर असं म्हणतो. तर य हे व्यंजन आहे. या व्यंजनामध्ये जेव्हा अ हा स्वर मिसळतो त्यावेळेला पूर्ण य हा वर्ण तयार होतो. मग य वर्णामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे, तो अ इथे घेतलेला आहे. उदय या शब्दामध्ये उ पहिलं जे अक्षर आहे
ते उ आहे, त्याच्यामध्ये स्वर उ मुळातच स्वर आहे. अ अधिक उ पासून ओ तयार होतो. आता हा ओ जो स्वर आहे तो पहिल्या अक्षराच्या शेवटच्या वर्णामध्ये मिसळला जातो. य अधिक ओ बरोबर झालं यो, आणि यो होऊन या ठिकाणी सूर्याचा रफार वरती दिला जातो आई असाच, आणि सूर्योदय असा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हे उदाहरण एक आपण पाहिलं. तर यामध्ये पुन्हा एकदा व्याख्या समजून घ्या की एका मागोमाग येणाऱ्या शब्दांतील वर्ण एकमेकांत मिसळून त्याचा दुसराच एक सुटसुटी शब्द तयार होतो. शब्दांतील दोन वर्ण एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेला संधी होणे असे म्हणतात. आता संधीचा मगाशी मी तुम्हाला अर्थ सांगितला, संधी म्हणजे सांधणे जोडणे. सूर्य आणि उदय या दोन शब्दांना या ठिकाणी जोडून सूर्योदय हा शब्द तयार झालेला आहे. संधी म्हणजे नेमकी काय हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, संधीचे प्रकार. आता मराठी भाषेमध्ये प्रामुख्याने आपणाला तीन मुख्य प्रकार आहेत, परंतु यामध्ये चौथा प्रकार मराठी भाषेमध्ये याड केलेला आहे पहा आपल्या स्कॉलरशिपसाठी. तो कसा आहे तो तुम्हाला सविस्तररित्या पाहिल्यानंतर अभ्यासल्यानंतर लक्षात येईल. आता पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी. आता स्वर संधी मध्ये नेमकी काय असतं तर हे IMP म्हणून मी शॉर्टकट मुद्दे इथे काढलेले आहेत. आपण सविस्तर मुद्दे पाहून मग या IMP कडे येऊया. पहिला जो प्रकार आहे संधीचा तो म्हणजे स्वर संधी. स्वर संधी एक नेमकी कोणाला म्हणायचं, एकमेकांत मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतात तेव्हा स्वर संधी होतो. पहा, एकमेकात मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतात तेव्हा तो स्वर संधी असतो. बघा यामध्ये काय आहे, उदाहरण एक घेतलेले आपण, विद्या अधिक आलय या दोन शब्दांपासून, विद्या हा एक शब्द, आलय हा दुसरा शब्द, आणि त्यापासून तयार झालेला शब्द आहे विद्यालय. आता विद्या यामध्ये आ स्वर आलेला आहे. पहा पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये जो स्वर आलेला आहे तो आहे आ. दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णामध्ये जो स्वर आलेला आहे तो आहे आ. आ अधिक आ त्यापासून आ तयार झाला. आणि आपण पाहिलेला आहे स्वरांच्या बाबतीमध्ये आ असेल तर त्याचा एक काना होतो, ई ह्रस्व असेल तर त्याची पहिली वेलांटी होते, ई दीर्घ असेल तर त्याची दुसरी वेलांटी होते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे आ अधिक आ पासून आ हा स्वर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे, आणि हा मिळालेला स्वर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये मिसळला जातो. पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे पा द्य, आणि त्या द्य मध्ये जोडाक्षर आहे, त्यामध्ये आ स्वर मिसळल्यानंतर द्यला एक काना आला आणि तयार झाला विद्या. त्यापासून शब्द तयार झालेला आहे विद्यालय. मग स्वर संधी नेमकी कोणाला म्हटलं जातं तर त्यामध्ये एक पहिल्या शब्दामधील शेवटच्या अक्षराचा स्वर, वर्णातील स्वर, आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं जे अक्षर आहे तो स्वर, म्हणजे स्वर अधिक स्वर. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि संधी होतो त्याला स्वर संधी असं म्हटलं जातं. हा संधीचा पहिला प्रकार आहे पा. त्याच्यानंतर संधीचा दुसरा प्रकार आपण पाहूया. सविस्तरपणे प्रत्येक प्रकार आपण अभ्यासणार आहोत, परंतु या ठिकाणी आपण एकत्रितरित्या त्या प्रकारांची थोडक्यात माहिती घेऊया आणि प्रत्येक प्रकार सविस्तररित्या आपण पुढे अभ्यासूया. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी. त्यामध्ये पहा, एकमेकांत मिसळणाऱ्या दोन वर्णांत जेव्हा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण व्यंजन मृदु व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा व्यंजन संधी होते. स्वर संधी मध्ये दोन्हीकडे स्वर आणि अधिक स्वर आहे. व्यंजन संधी मध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे
तो वर्ण व्यंजन त्या ठिकाणी असतं आणि त्या व्यंजनापासून संधी तयार होतो पा. तर या ठिकाणी उदाहरण आपण घेतलेले आहे वाक अधिक पती, यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा जे वर्ण आहे ते व्यंजन आहे, ते व्यंजन आपण या ठिकाणी घेतलं क. दुसरा शब्द दुसऱ्या शब्दामधील पहिला जो वर्ण आहे तर तो वर्ण व्यंजन आहे प, क अधिक प, कारण आपण व्यंजन संधी पाहतोय आता स्वर या ठिकाणी घेत नाही. सध्या स्वराचं उदाहरण आल्यानंतर आपण पाहूया. पहिला शब्द पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण या व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला जो काही वर्ण असतो तो वर्ण एकतर व्यंजन असेल, एकतर मृदू वर्ण असेल किंवा स्वर असेल. तर एकत्रितपणे या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे वाक्पती. क अधिक प यापासून क्प हे दोन व्यंजन एकत्र येऊन क्प हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी व्यंजन अधिक व्यंजन एकमेकाला जोडून वाक्पती हा संधीचा शब्द तयार झालेला आहे. वाक अधिक पती त्यामधला क आणि प हे व्यंजन आहे ते एकमेकाला जोडले गेले आणि तयार झाला वाक्पती हा शब्द. तसंच दुसरा उदाहरण पाहूया आपण दिक अधिक विजय. दिक अधिक विजय मध्ये दिक क हे व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तो व आहे वी या ठिकाणी घेतलेला आहे. क अधिक वी या दोघांची आपण जोडणी केली तर या ठिकाणी क आणि व ची जोडणी होत असताना दिग्विजय हा शब्द तयार झालेला आहे. परंतु या ठिकाणी क अधिक व जोडताना या व्यंजन संधीचा जो नियम आहे त्या नियमाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. पा पहिल्यांदा आपण वर्ण व्यंजन आणि त्या व्यंजनाचे वर्ग समजून घेऊया. क क वर्ग क ख ग घ आणि पाचवं अक्षर जे आहे ते पाचवं अक्षर अनुनासिक आहे. आता तो नियम इथे लागू झालाय म्हणून थोडक्यात मी माहिती सांगतो. क वर्ग क वर्गामधील क आणि ख ही दोन अक्षरे कठोर व्यंजने आहेत, ग आणि घ ही मृदू व्यंजने आहेत. तर पा दिग्विजय या ठिकाणी क च्या जागी तिसरा हे जे व्यंजन आहे ते व्यंजन आलेलं आहे. पा दिग्विजय हा शब्द तयार झालाय. कसं आलं ते सविस्तररित्या तुम्हाला पुढे नियम जेव्हा मी सांगेल त्यावेळेला हे लक्षात येईल तुमच्या. यामध्ये काय झालंय पा व्यंजन अधिक मृदू वर्ण. आता मृदू वर्ण नेमकी कोणकोणती आहेत वर्ण विचार हा पाठ तुम्ही अभ्यासत असताना त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल की व हे मृदू व्यंजन आहे. पा य र ल आणि व य र ल आणि व हे जे चार वर्ण आहेत हे चार वर्ण मृदू वर्ण म्हणून ओळखले जातात. त्यापैकी या ठिकाणी मृदू व्यंजन आलेलं आहे. मगाशी आपण व्याख्येमध्ये काय पाहिलेलं आहे की पहिला वर्ण जो आहे तो पहिला वर्ण हे व्यंजन आहे क आणि दुसरा वर्ण जो आहे तो एकतर व्यंजन मगाशा उदाहरणात पाहिलं एकतर मृदू वर्ण किंवा तो स्वर असेल तर त्या ठिकाणी व्यंजन संधी होतो. तर आता तिसरं उदाहरण आपण पाहूया म्हणून या ठिकाणी हे दुसऱ्या उदाहरणात मृदू वर्ण आलेला आहे. आता तिसरं उदाहरण स्वराच्या बाबतीत पाहूया षडानन. आता षडानन याच फोड ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला षट हा एक शब्द अधिक आनन हा दुसरा शब्द या दोन शब्दांपासून आपल्याला षडानन हा एक शब्द त्या ठिकाणी मिळालेला आहे. षट आणि आनन यांना सांधलेलं आहे. पा तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन संधी आहे म्हणून ट हे व्यंजन. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णातील जे व्यंजन आहे ते आपण जो वर्ण आहे तो वर्ण आपण या ठिकाणी घेतोय तर तो स्वर आहे. ट अधिक आ यापासून त्या ठिकाणी तयार झालेला आहे ड. आता तोही कसा झाला तर त्याचाही नियमाचा भाग
व्यंजन संधि मध्ये पुढे आल्यानंतर लक्षात येईल. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की व्यंजन संधि नेमके कोणाला म्हणतो आपण, एकमेका जे मिसळणारे वर्ण आहेत ते एक तर पहिला जो वर्ण आहे तो व्यंजनच असतो. बघा पहिला वर्ण व्यंजनच अधिक दुसरा वर्ण जो असतो एकतर व्यंजन असतो एकतर मृदु वर्ण असतो किंवा एकतर तो स्वर असतो. या पद्धतीने व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक मृदु वर्ण, मृदु वर्णामध्ये मी सांगितले यर ल व हे चार मृदु वर्ण आहेत, त्यानंतर व्यंजन अधिक स्वर मिळून जर संधी तयार होत असेल तर तो असतो व्यंजन संधी. पा त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. आता विसर्ग संधी नेमकी कसं तयार होतो ते या ठिकाणी आपण पाहूया. एकमेकात मिसळणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण विसर्ग असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा तो विसर्ग संधी होतो. आता उदाहरण पहा, नभ अधिक वाणी. नभ हा एक शब्द विसर्गाचा आलेला आहे, वाणी हा दुसरा शब्द. या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून नभो वाणी हा एक नव्यानं शब्द आपल्याला मिळालेला आहे. दु विसर्ग आलेला आहे हा पहिला शब्द आणि आत्मा हा दुसरा शब्द. दु अधिक आत्मा यापासून दुरात्मा हा शब्द या ठिकाणी मिळालेला आहे. यामध्ये नभ हा विसर्ग अधिक वाणी मधला व त्यापासून तयार झाला नभोवाणी हा जो शब्द आहे तो तयार झालेला आहे. पहा तर मग विसर्ग गायब होतो आणि त्या विसर्गाच्या जागी आपणाला विसर्ग अधिक व्यंजन विसर्ग अधिक स्वर जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला विसर्ग संधी होत असतो. तर आता शॉर्टकट आय एम पी आपणाला लक्षात ठेवायचं आहे, ते या मगाशी मी घेतलं होतं. आपण लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचं, तर स्वर संधी कोणाला म्हणायचं आय एम पी लक्षात घ्या. स्वर संधीमध्ये काय असतं, स्वर अधिक स्वर एकत्र आलेला असतो आणि स्वर तुम्हाला माहिती आहेत तर ते सर्व स्वर मग त्याच्यामध्ये कुठलाही स्वर असेल त्याच्या प्रकारानुसार आपण पाहणार आहोत. मग सजातीय स्वर असतील किंवा विजातीय. सजातीय स्वर एका स्थानापासून उच्चार होणारे अ आ ही जोडी असेल, ई ई ही जोडी असेल, उ ह्रस्व उ दीर्घ ही जोडी असेल आणि ए आणि ऐ ह्या ज्या सजातीय जोड्या आहेत एका स्थानापासून उच्चार होतो ओ औ, तर या सजातीच्या जोड्या. त्यानंतर ह्रस्व दीर्घ स्वर जे आहेत ते आपल्याला यासाठी महत्वाचे आहेत प्रकार पाहण्यासाठी. मग ह्यापैकी कुठलेही स्वर या आले, पहिला स्वर अधिक दुसरा स्वर एकत्र येऊन संधी तयार होत असेल तर तो स्वर संधी असतो, हे लक्षात घ्या. आता व्यंजन संधीच्या बाबतीमध्ये पहिला शब्द त्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हे व्यंजन आणि दुसरा शब्द त्याच्यातील पहिला वर्ण हा एकतर व्यंजन असेल किंवा मृदु वर्ण असेल किंवा एकतर स्वर असेल आणि एकत्र येऊन जेव्हा संधी तयार होतो तर तो संधी असतो व्यंजन संधी. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे विसर्ग संधीचा, तो विसर्ग संधी नेमकी कसं तयार होतो पहा. पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हे व्यंजन असतं, लक्षात घ्या. पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण हा वर्ण जे आहे तो व्यंजन किंवा स्वर. पा व्यंजन किंवा स्वर अशा प्रकारे जर एकत्रित येऊन संधी तयार होत असेल तर तो असतो विसर्ग संधी. संधीच्या प्रमुख चार प्रकारापैकी चौथा जो प्रकार आहे तो कसा आहे पहा. पूर्वरूप संधी व पररूप संधी हा आपल्याला अभ्यासक्रमासाठी परीक्षेसाठी महत्वाचा असणारा प्रकार आहे. त्यामध्ये पहा, पहिल्या शब्दातील स्वर जर कायम राहत असेल स्वर म्हटलं इथे लक्षात घ्या. पहिल्या शब्दातील स्वर जर कायम राहत असेल तर तो पूर्वरूप संधी होतो. दुसऱ्या शब्दातील स्वर म्हटलंय लक्षात घ्या, व्यंजन नाही विसर्ग पण नाही स्वर.
दुसऱ्या शब्दातील स्वर जर कायम राहत असेल तर तो पररूप संधी होत असतो. तर अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये स्वर संधी स्वर अधिक स्वर, व्यंजन संधी व्यंजन अधिक व्यंजन, किंवा व्यंजन अधिक मृदुवर्ण किंवा व्यंजन अधिक स्वर, आणि विसर्ग संधी पहिला वर्ण विसर्ग अधिक दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर. पूर्वरूप संधी पहिल्या शब्दातील स्वर कायम, पररूप संधी दुसऱ्या शब्दातील स्वर कायम. तर हे आयएमपी म्हणून आपण लक्षात ठेवलं तर संधीचे चारही प्रकार आपल्या लक्षात येतील. आता प्रत्येक प्रकारानुसार आपण सविस्तरपणे त्याचे नियम पोटनियम जे आहेत त्याच्याकडे वळूया. त्यापैकी स्वर संधीच्या बाबतीमध्ये आपण स्वर संधीमध्ये पाहिलेलं आहे की स्वर अधिक स्वर एकत्र येऊन स्वर संधी तयार होतो. त्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारानुसार थोडक्यात अभ्यास करूया. स्वर संधीमधील पहिला जो प्रकार आहे, पहिला जो नियम या ठिकाणी दिलाय त्याचा, त्याच्याकडे जाऊया. पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी. स्वर संधीचा हा नियम, त्या नियमात नियम पहा काय सांगतो, ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याचा जातीचा दीर्घ स्वर होतो, याला दीर्घत्व संधी म्हणतात. आता ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे या वेळेला आपल्याला ह्रस्व स्वर कोणते आणि दीर्घ स्वर कोणते हे लक्षात आलं पाहिजे. ह्रस्व स्वर आपण पाहिलेले आहेत अभ्यासामध्ये, अ असेल ई असेल. दीर्घ स्वर पाहिला असेल अ आ, आ दीर्घ ई दीर्घ. त्यानंतर पुढचे उ ए आहे. त्यानंतर पहा ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच, म्हणजे पुन्हा तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा, म्हणजे अ आ अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. अ आणि आ अर ह्रस्व आहे तर आ दीर्घ स्वर आहे. मग त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो पा. अ अधिक आ बरोबर आ. किंवा इथे आपण एक एक स्टेप न पाहत पुढे जाऊया. दीर्घत्व संधीचा नियम अ अधिक आ जर एकत्र आला, म्हणजे ह्रस्व स्वर इथं पहा ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे, आता अ हा ह्रस्व आहे तोच ह्रस्व किंवा दीर्घ, तोच अ हा ह्रस्वच घेतलेला आहे. अ अधिक अ म्हणजे ह्रस्व अ अधिक ह्रस्व अच एकत्र आलेला आहे, त्यापासून दीर्घ आपणाला आ हा स्वर मिळालेला आहे. म्हणजे ह्या जोड्या ज्या आहेत ह्या जोड्या नियमांच्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. अ अधिक आ बरोबर आ. याचं उदाहरण आपण पाहूया, सूर्यास्त. आता सूर्यास्त हा जो शब्द आहे संधीचा तो कोणत्या दोन शब्दापासून तयार झाला, तर पहिला जो शब्द आहे तो आहे सूर्य, दुसरा जो शब्द आहे तो आहे अस्त. म्हणजे सूर्य अधिक अस्त या दोन शब्दांपासून सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे. आता पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये आलेला स्वर आहे अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मुळातच स्वर आहे, आणि पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णात जो स्वर आलेला आहे अ तोच या ठिकाणी दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या वर्णामध्ये तो अस्वर आलेला आहे. म्हणजे अ अधिक आ त्यापासून झाला आ. आ म्हटला की वर्णाला काना लागतो पा, व्यंजनात तो मिसळला की काना लागतो. आता य या ठिकाणी व्यंजन आहे, य व्यंजनामध्ये आ मिसळला त्यापासून झाला या तयार, आणि हा जो रफार आहे तो तसाच, त्यापासून तयार शब्द तयार झाला सूर्यास्त. म्हणजे अ अधिक आ बरोबर अ अधिक अ बरोबर आ लक्षात ठेवायचं आहे. ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे जर तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा दीर्घ, म्हणजे अ अधिक अ बरोबर दीर्घ जो आहे आ तो तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण, आता क्रम जरी बदलला त्याचा
पा की दुसरी जोड़ी तैयार होते अ अधिक आ। अ हा ह्रस्व स्वर आहे, आ हा दीर्घ स्वर आहे, मग जे ह्रस्व स्वर अधिक दीर्घ स्वर एकत्र आला त्यापासून दीर्घ स्वर तयार झालेला आहे। अ अधिक आ बरोबर आ। उदाहरण घेऊया आपण देवालय। आता देवालय हा शब्द कसा तयार झाला, तर देव अधिक आलय, देव आलय म्हणजे घर, पा देवाचं घर देवालय आपण म्हणतो किंवा मंदिर म्हणतो, आलयाचा अर्थ घर किंवा मंदिर। तर पा देव व या वर्णामध्ये आलेला स्वर आहे अ। आलय मध्ये आ हा स्वर या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे अ अधिक आ त्यापासून तयार झाला आ। व्याख्येमध्येच आपण वरती पाहिलेलं आहे ह्रस्व किंवा दीर्घ स्वर। आता या ठिकाणी अ हा ह्रस्व स्वर आहे आणि आ हा दीर्घ स्वर एकत्र आलेला आहे, म्हणजे ह्रस्व स्वर अधिक दीर्घ स्वर एकत्र आला त्यापासून दीर्घ त्याच जातीचा दीर्घ स्वर त्या ठिकाणी येतो आणि मग संधी होतो। आता अ त्यापासून काना तयार झाला, हा काना पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाला जोडला गेला, म्हणजे व अधिक आ तयार झाला वा आणि वा या ठिकाणी देवालय मध्ये आला, तर म्हणजे व मध्ये आ स्वर मिसळला गेला। त्यानंतर तिसरी जोडी आपण पाहूया अ आ अधिक अ, म्हणजे आ हा दीर्घ स्वर म्हणजे ह्रस्व पहिल्यांदा येऊ द्या किंवा दीर्घ पहिल्यांदा येऊ द्या काही फरक नाही पडत त्या स्वरांच्या बाबतीत। दीर्घ स्वर आ अधिक ह्रस्व स्वर अ त्याच्यातून जे तयार होतं ते दीर्घच होतं। तर आ अधिक अ बरोबर आ आणि आ म्हटला की एक काना लक्षात ठेवायचं। विद्यार्थी, उदाहरणार्थ विद्यार्थी। आता विद्यार्थी हा शब्द तयार होत असताना विद्या अधिक अर्थी या दोन शब्दांपासून हा विद्यार्थी शब्द तयार झालेला आहे। तर पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये म्हणजे द हे संयुक्त जोडाक्षर आहे पा वर्ण आहे, तर त्यामध्ये आ स्वर आलेला आहे, इथे अ स्वर आलेला आहे अर्थी मध्ये। आ अधिक अ बरोबर आ आणि आ म्हटला की एक काना हा पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला जोडला जातो। त्यानंतर पुढची जोडी पाहूया आपण आ अधिक आ, म्हणजे इथे दीर्घ स्वर आहे, इथेही दीर्घ स्वर आहे, त्यापासून दीर्घ स्वराचीच निर्मिती होते। आ अधिक आ बरोबर आ। आता त्याचं उदाहरण या ठिकाणी पाहूया पा की विद्यालय हा शब्द तयार होत असताना विद्या अधिक आलय, विद्या मध्ये शेव विद्या या शब्दामध्ये शेवटच्या वर्णात आलेला स्वर आहे आ। आलय या शब्दामध्ये पहिल्या वर्णात आलेला स्वर आहे आ, मुळात पहिला वर्ण हा स्वरच आहे। आ अधिक आ बरोबर आ म्हणजे दीर्घ आ अधिक दीर्घ आ बरोबर दीर्घच आ। आ म्हटला की एक काना विद्या या शब्दाला जोडला गेला आणि विद्यालय हा शब्द तयार झालेला आहे। तसं दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया महिलाश्रम। महिलाश्रम हा शब्द तयार होत असताना महिला पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णात आलेला स्वर आ, दुसरा शब्द आश्रम त्याच्यातील पहिला वर्ण हा मुळातच स्वर आहे आ। आ अधिक आ बरोबर आ म्हणजे एक काना पहिल्या शब्दाला तो लागलेला आहे, आहेच तो। आ अधिक आ बरोबर आ। अशा प्रकारे स्वर एकमेकामध्ये मिसळून जो नव्यानं स्वर तयार होतोय, तर नव्यानं तयार होऊन तो पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामध्ये मिसळून संधी तयार होतो, तर दुसरा स्वर इथे कायम राहिलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दीर्घत्व संधीच्या बाबतीमध्ये। ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो, याला दीर्घत्व संधी म्हटलं जातं। पण हे सर्व स्वर आहेत एकत्र येणारे, अ अधिक अ आ दीर्घ आला, अ अधिक आ दीर्घ आला, अ अधिक आ अधिक अ दीर्घ आला, आ अधिक आ दीर्घ आला, त्याला त्यामुळे या ठिकाणी या संधी प्रकाराला दीर्घत्व संधी असं म्हटलेलं आहे। आता हे अ आणि आ च्या बाबतीत पाहिलं, अजून आपल्याला स्वर जे बाकी राहिलेले आहेत ई आणि दीर्घ ई यांच्या बाबतीतली उदाहरणं पाहूया आपण। हा
आता पुढची ई ह्रस्व आणि ई दीर्घ यांच्या बाबतीत काय नियम आहे पा, तोच नियम इथे आहे. तर ई अधिक ई बरोबर दीर्घ ई, ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई, कारण दीर्घत्व संधीचं उदाहरण समजून घेतोय आपण, प्रकार पाहतोय प्रत्येक याच्यानुसार. उदाहरण पाहूया तर पा, उदाहरणार्थ कविच्छा. आता कवी इथे आलेला कविच्छा यामध्ये विच वेलांटी दुसरी आहे, कारण मराठीमध्ये आपण कवी हा शब्द वच वेलांटी दीर्घ असे लिहितो. परंतु हा कवी शब्द आला कुठून, तर मुळात तो संस्कृत मधून आलेला आहे पा, संस्कृत मधून आलेला आहे. परंतु मराठीमध्ये येताना तो दीर्घ लिहिला जातो, संस्कृत मध्ये तो ह्रस्व लिहिला जातो. त्यामुळे संस्कृत मधून मराठीत आला, मराठीमध्ये येताना तो दीर्घ झालेला आहे. तर संस्कृत मधून आलेला कवी ह्रस्व ई त्या व मध्ये आहे. कवी अधिक इच्छा, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वरच आहे म्हणून तो ई ह्रस्व. ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई, कारण दीर्घत्व संधी कसा तयार होतोय ते आपण पाहतोय. त्यानंतर ह्रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. उदाहरणार्थ गिरीश, गिरीश गिरी आणि ईश, गिरी म्हणजे पर्वत पा, ईश म्हणजे देवता. असे गिरी मध्ये र मध्ये आलेला स्वर आहे ह्रस्व ई. ईश या शब्दातील पहिला वर्ण मुळातच स्वर आहे, तो दीर्घ ई आहे. ह्रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, म्हणजे या ठिकाणी ह्रस्व अधिक दीर्घ बरोबर दीर्घ. पहिल्यांदा आपण पाहिलं ह्रस्व अधिक ह्रस्व बरोबर दीर्घ, ह्रस्व अधिक दीर्घ बरोबर दीर्घ. आता दीर्घ ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई. तर पहा, ई अधिक ई बरोबर ई. उदाहरण देवीच्छा. आता देवीच्छा हा शब्द तयार कसा झाला, देवी अधिक इच्छा या दोन शब्दांपासून देवीच्छा हा शब्द तयार झालेला आहे. हा शब्द तयार होत असताना त्यामध्ये तो कसा जोडला गेलेला आहे, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व या व मध्ये ई हा स्वर आहे, तो या ठिकाणी घेतला. इच्छा मधील पहिला जो वर्ण आहे तो स्वरच आहे मुळात ह्रस्व ई, म्हणजे दीर्घ ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई. या पद्धतीनं या ठिकाणी संधी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. उदाहरण पाहूया आपण पार्वतीश. पार्वतीश हा शब्द कसा तयार झाला, पार्वती अधिक ईश म्हणजे देवता. पार्वती अधिक ईश पासून पार्वतीश त्या शब्द तयार झाला. ती मध्ये आलेला स्वर आहे दीर्घ ई. ईश मधील पहिला वर्ण हा मुळातच स्वर आहे दीर्घ ई. दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, आणि दीर्घ ई म्हटलं की दुसरी वेलांटी लक्षामध्ये ठेवायची. आणि हा जो स्वर मिसळतो दीर्घ ई, त्यावेळेला वर्णामाला दुसरी वेलांटी जाते. तर पार्वतीश याला दुसरी वेलांटी पार्वतीमध्ये आहेच ऑलरेडी, म्हणजे ई अधिक ई बरोबर दीर्घ ई. अशा प्रकारे ई ह्रस्व अधिक ई ह्रस्व बरोबर दीर्घ ई, ई ह्रस्व अधिक ई दीर्घ बरोबर दीर्घ ई, ई दीर्घ अधिक ई ह्रस्व बरोबर दीर्घ ई, ई दीर्घ अधिक ई दीर्घ बरोबर दीर्घ ई. या ठिकाणी दुसरा जो दीर्घ स्वर आहे तो कायम राहतोय, म्हणून दीर्घत्व संधीची ही दुसरी जोडी आपण पाहिली. पहिली जोडी आपण पाहिली अ आची, ही दुसरी जोडी ई ह्रस्व ई दीर्घची. आता तिसरी जोडी आपण पाहूया, त्या तिसऱ्या जोडीकडे आपण जाऊया. या ठिकाणी ऊ ह्रस्व, ऊ ह्रस्व अधिक ऊ ह्रस्व बरोबर ऊ
दीर्घ तर पा ह्रस्व उ अधिक उ बरोबर दीर्घ उ उदाहरण आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया त्यामध्ये गुरुपदेश गुरु अधिक उपदेश गुरु आता गुरु हा जो शब्द आहे या ठिकाणी ह्रस्व उ अधिक उपदेश मधला ह्रस्व उ त्यापासून तयार झाला गुरुपदेश या ठिकाणी आलेला रु हा दीर्घ आहे एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपण रला उकार देतो हा आहे ह्रस्व उकार उ आलेला आणि हा आहे दीर्घ उ त्या र मध्ये आलेला त्यामुळे ही उकार देण्याची जी पद्धत आहे ह्रस्व उ र मध्ये आलेला दीर्घ उ र मध्ये आलेला ते आपण लक्षात घेतलं पाहिजे गुरु मध्ये ह्रस्व उ आहे तर गुरुपदेश त्या रु मध्ये दीर्घ उ आहे हा दुसरा उकार या ठिकाणी आहे गुरुपदेश हा शब्द गुरु अधिक उपदेश या दोन शब्दांच्या जोडणीतून तयार झालेला शब्द आहे आता वेळ थोडासा आपल्याकडे कमी असल्या कारणानं आपण शॉर्टकट मध्ये एक एक उदाहरण पाहूया उ दीर्घ आहे अधिक उ हा ह्रस्व आहे आता दीर्घ उ अधिक ह्रस्व उ तयार होणार जो काही संधी आहे त्यामध्ये येणारा स्वर हा दीर्घ उ आहे उई जशी मागाशी आपण अ आ ई ई तशी उ ह्रस्व आणि उ दीर्घ याची जोडी कशी उदाहरणं तयार होतात शब्द तयार होतात ते आपण पाहतोय तर उ दीर्घ आणि उ दीर्घ त्यापासून स्वर जो मिळतो आपणाला संधी होताना तो दीर्घ उच मिळतो उ ह्रस्व आणि उ दीर्घ त्यापासून संधी होताना जो स्वर कायम राहतो तो म्हणजे दीर्घ स्वर कायम राहतोय तर दीर्घत्व संधीची ही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहूया भूधार भू अधिक उद्धार भू मध्ये आलेला स्वर आहे दीर्घ उ उद्धार हा ह्रस्व उ दीर्घ उ अधिक ह्रस्व उ त्यापासून तयार झाला जो संधी आहे त्या तो जो स्वर आहे तो आहे दीर्घ उ त्यानंतर भुर्जित भू दीर्घ ऊर्जित मधला उ दीर्घ दीर्घ उ अधिक दीर्घ उ बरोबर दीर्घ उच त्यानंतर गुरुर हा जो शब्द आहे तो गुरु अधिक ऊरु यापासून तयार झालेला शब्द आहे उ ह्रस्व आणि उ अधिक उ दीर्घ त्यापासून दीर्घ उ तयार झाला गुरुरु हा दुसरा उकार गुरुरुचा तर अशा प्रकारे आपण मगाशी जो दीर्घत्व संधी नेमकी कोणाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे तर त्याचे हे दीर्घत्व संधी ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ह्रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो याला दीर्घत्व संधी म्हणतात म्हणजे एकंदरीत दीर्घत्व संधी कोणाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल ह्या ज्या जोड्या आपण या ठिकाणी पाहिल्या अ आच्या पुढे त्याच जातीतला अ आ आला तर आ तयार होतो ई ह्रस्व आणि ई दीर्घच्या पुढे त्याच जातीतला ई येऊ द्या किंवा दीर्घ ई येऊ द्या तर दीर्घ ई तयार होतो उ अधिक ह्रस्व आणि दीर्घ उ त्यापासून दीर्घ उ तयार होतो आणि हा जो स्वर आहे हा स्वर संधी होताना पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामध्ये जोडला जातो आ म्हटला की एक काना ई म्हटला की पहिली वेलांटी आणि उ म्हट सॉरी दीर्घ ई म्हटला की दुसरी वेलांटी आणि दीर्घ उ म्हटला की दुसरा उकार या पद्धतीनं तो पहिल्या शब्दाला शेवटच्या वर्णाला जोडला जातो आणि संधी होतो म्हणजे दुसरा जो दीर्घ स्वर आहे तो कायम राहतोय म्हणून याला दीर्घत्व संधी असं म्हणतात स्वर संधीचा दुसरा प्रकार आपण पाहूया तो आहे गुणादेश आता गुणादेश नेमके कोणाला म्हणायचं पहा आता गुणादेश अ किंवा आ या स्वरांपुढे विजातीय स्वर आल्यास आता सजातीय आणि विजातीय स्वर हे पहिल्यांदा लक्षात घ्या अ आ सजातीय स्वरांच्या जोड्या लक्षात घ्या ई ह्रस्व ई दीर्घ उ उ ए ऐ ओ औ
एका स्थानापासून त्यांचा उच्चार होतो म्हणून ह्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. सजातीय स्वरांच्या जोड्या अ आ सजातीय स्वर, ई ई सजातीय स्वर, उ ऊ सजातीय. तर ह्या सजातीय स्वरांपुढे विजातीय स्वर. आता विजातीय स्वर मग कोणाला म्हणायचं, तर अच्या पुढे जर आ सोडून हा आ वगळून अच्या पुढे ई येऊ द्या ह्रस्व, ई दीर्घ येऊ द्या उ ह्रस्व उ दीर्घ, ए ऐ इतर स्वर जर येत असेल तर अ अधिक ई ही विजातीय स्वराची जोडी झाली. मग विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई आल्यास ए होतो पा. अ किंवा आ या स्वरांपुढे विजातीय स्वर आल्यास, आता विजातीय म्हटलं की अ आ या जोडीतील अ फक्त वागळायचा, राहिलेले पुढचे सगळे जे स्वर आहेत त्यापैकी कुठला येऊ द्या. तो येत असताना पा ई किंवा ई जर आलं, ह्रस्व ई आणि किंवा दीर्घ ई आल्यास त्यापासून ए तयार होतो. अ किंवा आ च्या पुढे ऊर्हस्व किंवा उदीर्घ आल्यास त्यापासून ओ तयार होतो. अ किंवा आ या स्वरांच्या पुढे रु स्वर आल्यास त्यापासून अर तयार होतो. आता एक एक उदाहरण आपण पाहण्यापूर्वी या प्रकाराला गुणादेश म्हणतात पा. आता गुणादेश कोणाला म्हटलं जातं, अ किंवा आ च्या पुढे इतर विजातीय स्वर, मग ई किंवा ह्रस्व किंवा ई दीर्घ येऊ द्या, उ ह्रस्व किंवा उ दीर्घ येऊ द्या, किंवा रु हा स्वर जर आला तर त्यापासून कसा बदल होतोय, हा जो बदल होतोय या प्रकाराला गुणादेश असं म्हटलेलं आहे. तर अ अधिक ई बरोबर ए पा. अ किंवा आच्या पुढे जर ई किंवा ह्रस्व किंवा ई दीर्घ आला तर त्यापासून ए तयार होतो. आता ए म्हटलं की लक्षात घ्या, ए म्हटलं की एक मात्रा, ओ म्हटलं की काना एक मात्रा, अर रुच्या ऐवजी अर त्या ठिकाणी उच्चार होतो पा. तर अ किंवा ई बरोबर अ अधिक ई ह्रस्व आहेत बरोबर ए म्हणजे एक मात्रा. आता उदाहरणार्थ पहा, ईश्वरेच्छा, ईश्वरेच्छा हा शब्द तयार होताना ईश्वर अधिक इच्छा या दोन शब्दांतून ईश्वरेच्छा शब्द तयार झालेला आहे. मग ईश्वर मध्ये र मध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे अ, आणि इच्छा मध्ये आलेला स्वर आहे ई, म्हणजे अ अधिक ई त्यापासून तयार झाला ए, आणि ए म्हणजेच एक मात्रा, ए म्हणजेच एक मात्रा. हा कोणावर द्यायचा, तर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला द्यायचा. पहिला शब्द आहे ईश्वर, ईश्वर, मग र अधिक ए बरोबर रे, ईश्वरेच्छा. अशा प्रकारे या ठिकाणी ईश्वर अधिक इच्छा या दोन शब्दांची जोडणी होताना ईश्वरेच्छा याप्रमाणे शब्द तयार झालेला आहे. म्हणजे तिथं स्वर कोणता आलेला आहे, अ अधिक ई बरोबर ए. विजातीय स्वर आल्यामुळे नवीनच त्या ठिकाणी स्वर निर्माण झालेला आहे. आता दुसरी जोडी पाहूया विजातीय स्वर आल्यानंतर अ किंवा आ च्या पुढे. अ च्या पुढे दीर्घ ई आला तर त्यापासून सुद्धा तयार होणारा जो स्वर आहे तो एच आहे, म्हणजे एक मात्राच आहे शेवटी. पहा त्याचं उदाहरण पहा, गणेश. आता गणेश हा शब्द तयार होत असताना कसा तयार झालेला आहे, गण अधिक ईश या दोन शब्दांच्या जोडणीतून गणेश हा शब्द तयार झालेला आहे. गण मध्ये अस्वर आलेला आहे न मध्ये, आणि ईश दीर्घ ई म्हणजे अरस्व अधिक दीर्घ ई बरोबर ए. आता ए म्हणजेच एक मात्रा. हा मात्रा कोणावर द्यायचा, तर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णावर. गण न ला म्हणजेच न बाणाचा अधिक इय ए बरोबर ने, गणेश हा शब्द तयार झाला. गण अधिक ईश या दोन शब्दापासून गणेश शब्द तयार झाला. आता तिसरी जोडी पाहूया विजाते सुर आल्यानंतर, आ किंवा आ अधिक दीर्घ ई बरोबर ए, महेश्वर. हे एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. महा अधिक ईश्वर हे दोन शब्द आहेत. महा ह मध्ये स्वर आला आ,
ईश्वर मधील ईश्वर हा दुसरा शब्द असल्याने पहिला वर्ण आपण विचारात घेतोय त्यामध्ये मुळातच तो स्वर आहे आ अधिक ई बरोबर ए म्हणजे एक मात्रा हा एक मात्रा आपण दिला कुठे कुठे पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला म्हणजे आ स्वर गायब झाला आणि त्या ठिकाणी ए स्वर जोडला गेला म्हणून तयार झाला महे अधिक ईश्वर म्हणजेच महेश्वर याच्यातला आ अधिक ई म्हणजे ह्या दोघांच्या जोडणीतून तयार झाला ए म्हणून या ठिकाणी ईश्वरचा ई सुद्धा आच्या जोडला गेल्याने ए तयार झाला म्हणून तो या ठिकाणी महेश्वर मध्ये दीर्घ ई दिसत नाही आपल्याला आणि महा मधला आ स्वर सुद्धा दिसत नाही दिसतो आहे त्यानंतर आपण अ च्या पुढे जर उ किंवा अ किंवा आ च्या पुढे जर विजातीय स्वर आला तर विजातीयमध्ये ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास त्यापासून तयार होतो ओ तो कसा होतो त्याचे काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया त्यामध्ये पहा की अ अधिक उ बरोबर ओ आणि ओ म्हटला की काना एक मात्रा आता चंद्रोदय उदाहरणार्थ चंद्रोदय शब्द तयार होत असताना चंद्र अधिक उदय या दोन शब्दांच्या जोडणीतून चंद्रोदय हा शब्द तयार झालेला आहे आता चंद्र चंद्रमध्ये अस्वर आलेला आहे उदय त्यामध्ये आलेला स्वर उ म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ आणि ओ म्हटला की काना एक मात्रा हा कोणाला जोडायचा तर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला जोडायचा तो तयार झाला चंद्रोदय शब्द त्यानंतर पुढची जोडी आहे पा आ या स्वरापुढे ऱ्हस्व उ हा विजातीय स्वर जर आला तर ओ तयार होतो उदाहरणार्थ धारोष्ण धारा म्हणजे प्रवाह उष्ण अधिक धारा अधिक उष्ण या दोन शब्दापासून धारोष्ण हा शब्द तयार झालेला आहे धारामध्ये आ स्वर आला उष्ण हा स्वर उष्ण या शब्दातील पहिल्या वर्णातील स्वर पहिला वर्ण मुळात स्वर असल्याने तो उ तसाच घेतला आ अधिक उ बरोबर ओ म्हणजेच काना एक मात्रा हा जोडला गेला पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला धारोष्ण हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर पुढची जोडी आपण पाहूया आ अधिक उ बरोबर ओ मगाशी आपण पाहिलं अ किंवा आ च्या पुढे जर ह्रस्व उ किंवा दीर्घ उ आला तर ओ तयार होतो तर ती जोडी इथे पाहूया आपण आ किंवा आ अधिक उ बरोबर ओ एक उदाहरण आहे इथे पहा की गंगोर्मी इथे काना द्यायचं राहिलेलं आहे गंगोर्मी आता हे उदाहरण हा शब्द कसा तयार झाला तर गंगा अधिक उर्मी यापासून त्या ठिकाणी तयार झाला गंगोर्मी हा शब्द तयार झाला पहा तर उर्मीचा अर्थ होतो लाटा मराठी मधला गंगा अधिक उर्मी त्या गंगामध्ये स्वर आलेला आहे आ उर्मी उ आ अधिक उ बरोबर ओ म्हणजे काना आणि एक मात्रा हा मात जोडला गेला पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला म्हणून झाला तयार गंगोर मी गंगोर मी तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण गुणादेश त्याचं एक अ किंवा आ च्या पुढे ई किंवा दीर्घ ई आला तर ए होतो एक मात्रा तयार त्यानंतर आ किंवा अ किंवा आ च्या पुढे उ किंवा दीर्घ उ आला तर ओ होतो आणि अ किंवा आ च्या पुढे रु आला तर अर कसा होतो ते आपण पाहूया पा अ अधिक रु हा ऱ्हस्व स्वर आहे अ अधिक रु बरोबर अर उदाहरणार्थ देवर्षी आता देवर्षी शब्द तयार होत असताना देव अधिक ऋषी बरोबर देवर्षी हा शब्द तयार झाला देव या देव मध्ये व मध्ये आलेला जो स्वर आहे अ ऋषी रु हा स्वर
अ अधिक रु बरोबर अर देवर सी देवर सी आपण म्हणतो पा शब्दाचा उच्चार करत असताना देवर देवर सी देवर अर असा उच्चार त्या ठिकाणी होतो अर होत असताना काय झालं देव अ अधिक ऋषी रु अ अधिक रु बरोबर अर तसंच आ अधिक रु बरोबर सुद्धा अरच होतो म्हणजे आ हा स्वर आणि रु हा स्वर एकत्र आल्यानंतर अर आणि हा अर त्या शब्दाला जोडला जातो पहा उदाहरण महर्षी आता महर्षी मध्ये महा अधिक ऋषी महा ह मध्ये आलेला स्वर आहे आ ऋषी मध्ये आलेला स्वर आहे रु आता आ अधिक रु बरोबर अर आता महर्षी शब्द उच्चारण करत असताना महर अर अर येतो बघा तिथे काय आहे म हा मधला आ आणि ऋषी मधला रु आ अधिक रु बरोबर अर म्हणजेच महर्षी हा शब्द तयार होताना आ अधिक रु बरोबर अर या ठिकाणी तयार झालेला हा महर्षी शब्द महा अधिक ऋषी मधून त्यानंतर स्वर संधीचा पुढचा एक प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पाहूया तो म्हणजे वृद्ध्यादेश आता वृद्ध्यादेश कोणाला म्हणायचं तर अ किंवा आ या स्वरांपुढे संयुक्त स्वर आल्यास आता संयुक्त स्वर आपल्याला स्वरांच्या बाबतीमध्ये वर्ण विचारात माहिती असेलच तर अ किंवा आ या स्वरांपुढे संयुक्त स्वर आल्यास आता संयुक्त स्वर कोणते आहेत तर संयुक्त स्वर ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तर अ किंवा आच्या पुढे जर ए किंवा ऐ आला तर त्यापासून ऐ स्वर तयार होतो त्यानंतर पा अ किंवा आ या स्वरांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ तयार होतो स्वर या प्रकाराला वृद्ध्यादेश असं म्हटलेलं आहे तर त्याच्यातील पहिला प्रकार पाहूया आपण अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला तर ऐ तयार होतो ऐरणीचा उदाहरण एक एक आता एक एक हा शब्द कसा तयार झाला एक अधिक एक या दोन शब्दांच्या जोडणीतून एक एक हा शब्द तयार झालेला आहे आता एक क मध्ये आलेला स्वर आहे अ आता या ठिकाणी एक मात्र राहिला पा एक अधिक एक एक तर याच्या पुढे आलेला स्वर आहे सॉरी मात्र नाही याच्या पुढे आलेला स्वर आहे ए एक क मध्ये आलेला स्वर आहे अ एक अधिक एक हा स्वर आहे ए अ अधिक ए बरोबर ऐ ऐ म्हटल्यानंतर दोन मात्रे आता हे दोन मात्रे कोणाला जोडले गेले पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला जोडले गेले पहा आणि संधी तयार झाला एक अधिक एक ये हा स्वर आहे संयुक्त स्वर तो अ या ऱ्हस्व स्वरामध्ये मिसळला गेला त्यापासून ऐ तयार झाला एक एक हा शब्द तयार झालेला आहे दुसरं उदाहरण आपण पाहूया मत ऐक्य आता मत ऐक्य शब्द तयार होत असताना मत अधिक ऐक्य या दोन शब्दांच्या जोडणीतून हा मत ऐक्य शब्द तयार झालाय मत मध्ये आलेला स्वर आहे अ ऐक्य या शब्दामध्ये पहिला जो वर्ण आहे तो मुळातच ऐ स्वर आहे म्हणजे अ अधिक ऐ बरोबर ऐ ऐ म्हणजेच दोन मात्रे तो स्वर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामध्ये मिसळला पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे त अधिक हा ऐ बरोबर तय या पद्धतीनं मतैक्य या शब्दाची निर्मिती झाली तिसरा शब्द आपण या ठिकाणी पाहूया प्रजैक्य आता प्रजैक्य हा शब्द तयार होत असताना प्रजा जा मध्ये आलेला स्वर आहे आ ऐक्य प्रजा अधिक ऐक्य यामध्ये ज मध्ये आलेला स्वर आहे आ ऐक्य पहिल्या वर्ण म्हणजे हा मुळात स्वर आहे ऐ म्हणजेच आ अधिक ऐ बरोबर ऐ आणि ऐ म्हटलं की दोन मात्रे आणि हे दोन मात्रे पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला देतात मग पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे ज आणि या ज ला ऐ जोडल्यानंतर तयार झाला जय प्रजैक्य त्यानंतर चौथं उदाहरण आपण पाहूया सदैव आता सदैव शब्द कसा तयार झाला
तर सदा अधिक एव सदा स्वर आला आ एव स्वर आला ए आ अधिक ए बरोबर ऐ सदैव सदैव तर हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच वृद्ध्यादेश नेमकी कोणाला म्हटलेला आहे तर अ किंवा आ या स्वरांपुढे ज्या वेळेला संयुक्त स्वर येईल तर संयुक्त स्वर कोणते तर ये किंवा ऐ जर आला तर ऐ तयार होतो स्वर त्या ठिकाणी जोडला जातो. अ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आल्यास औ हा स्वर त्या ठिकाणी जोडला जातो. ओ आणि औ याची उदाहरणं या ठिकाणी आपण पाहूया. आता आपण ये किंवा ऐ याची उदाहरणं पाहिली, आता ओ किंवा औ या स्वराची उदाहरणं पाहूया. पा ब जो मुद्दा आहे त्यामध्ये पा अ किंवा आ च्या पुढे ओ किंवा औ हा जर संयुक्त स्वर आला तर त्यापासून औ तयार होतो. त्याचं उदाहरण जलोघ. आता जलोघ हा शब्द तयार होत असताना जल अधिक ओघ या दोन शब्दापासून तयार झालाय. जल मध्ये शेवटचा वर्ण ल, ल मध्ये आलेला स्वर अ, दुसरा शब्द ओघ पहिला वर्ण ओ, मुळातच तो स्वर तो तसाच घेतला. अ अधिक ओ त्यापासून तयार झालेला जो स्वर आहे तो आहे औ. म्हणजे अ अधिक ओ बरोबर औ लक्षात ठेवायचे. आणि औ म्हटलाच की काना दोन मात्रे. आणि हे कोणाला जोडले जातात तर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे ल, त्याला जोडले गेले. पा औ हा स्वर त्याच्यात मिसळला आणि तयार झाला जलोघ. काना दोन मात्रे ल ला जोडले गेले, जलोघ तयार झाला. उदाहरण दुसरं पाहूया गंगोघ. गंगा अधिक ओघ यामध्ये आ अधिक ओ हे स्वर एकत्र येऊन ओ तयार झालेला आहे. त्यानंतर सॉरी ओ नाही औ तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बालोत्सुक्य. बाल अधिक औत्सुक्य अ अधिक ओ औ दोन एकत्र आल्यानंतर औ हा स्वर तयार झाला आणि बालौत्सुक्य हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. बाल अधिक औत्सुक्य या दोन शब्दांपासून. तसंच रमोदैर्य हा जो शब्द तयार झालेला आहे हा रमा अधिक औदैर्य या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून रमोदैर्य हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये स्वर आलेला आहे आ अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे औ. आ अधिक औ बरोबर औ. आणि औ म्हटला की काना दोन मात्रे डोक्यामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे अ किंवा आ च्या पुढे जर ओ किंवा औ आला तर औ हा स्वर तयार पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाला जोडला जातो. म्हणजे अ अधिक ओ बरोबर औ, आ अधिक ओ बरोबर औ, अ अधिक औ बरोबर औ, आ अधिक औ बरोबर औ. ह्या ज्या जोड्या आहेत जो संधी होत असताना कशा प्रकारे जोडणी होते ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पहा त्यानंतर स्वर संधीचा पुढचा नियम या ठिकाणी आहे तो आहे ई उ हे दोनही ऱ्हस्व आहेत. या ऱ्हस्व किंवा ई उ या दीर्घ आणि रु या स्वरांपुढे विजातीय स्वर आले तर ई ऱ्हस्व किंवा ई दीर्घ बद्दल य आणि उ ऱ्हस्व आणि उ दीर्घ बद्दल व आणि रु बद्दल र हे वर्ण येतात व मग त्यांच्यात पुढील स्वर मिसळून संधी होतो. पा या ठिकाणी ई आणि ई बद्दल य हा वर्ण येतो, उ आणि उ बद्दल व हा वर्ण येतो किंवा रु बद्दल र हा वर्ण येतो आणि मग त्याच्यामध्ये पुढच्या अक्षरामध्ये जो स्वर असेल तो मिसळला जातो. तर या ठिकाणी ई किंवा ई च्या पुढे जर विजातीय स्वर आला, आता विजातीय स्वर कोणाला म्हणायचं, ई आणि ऱ्हस्व आणि ई दीर्घ ही सजातीय स्वराची जोडी आहे. याच्या व्यतिरिक्त ईच्या पुढे अ आला, आ आला किंवा उ आला, ऱ्हस्व किंवा दीर्घ उ आला
तर ती विजातीय स्वराची जोडी होणार आहे. मग विजातीय स्वर आला तर ई ह्रस्व आणि ई दीर्घ चा य होतो य, म्हणजे हे दोनही स्वर त्या ठिकाणी नष्ट होतात आणि त्याच्या ऐवजी य येतो. आणि पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात आलेल्या स्वराच्या ऐवजी ए आल्यानंतर दुसरा शब्द आहे, त्या दुसऱ्या शब्दातील पहिला जो स्वर आहे तो कायम राहतो, तो जोडला जातो त्या इला. आता उदाहरणार्थ पहा, प्रीत्यर्थ, प्रीत्यर्थ हा शब्द तयार होत असताना प्रीती ती हा ह्रस्व आहे, अधिक अर्थ मराठी मधला प्रीती दीर्घ आहे, परंतु हा संस्कृत मधून आलेला असल्या कारणानं ती ह्रस्व या ठिकाणी आहे. मराठीतल्या प्रीत्यर्थाची निर्मिती होत असताना जो संस्कृत मधून आलेला प्रीती आहे तर ती ह्रस्व आहे, मराठी मधला प्रीती मात्र दुसरा आहे. तर प्रीती अधिक अर्थ यामध्ये ती मध्ये आलेला स्वर आहे ह्रस्व ई, अर्थ मधला अ हा स्वर ई अधिक अ. आता पहा, ई च्या पुढे अ आला म्हणजे विजातीय स्वर आला, त्यापासून तयार झालेला आहे य. आता य ईच्या ऐवजी य होतो आणि पुढचा जो स्वर आहे तो या वर्णामध्ये मिसळला जातो. य अधिक अ यापासून पूर्ण यत मिळालेला आहे आणि हा या ठिकाणी प्रीती तीच्या ऐवजी य आलेला आहे, प्रीत्यर्थ अशा प्रकारचा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण अत्यानंद, अति अधिक आनंद, यामध्ये ई अधिक आ यापासून ईच्या ऐवजी य हा वर्ण आला, दुसरा स्वर त्याच्यामध्ये मिसळला, तयार झाला या अत्यानंद. नद्यर्पण, नदी, दीर्घ ई, अर्पण यामध्ये ई अधिक अ त्यापासून य तयार झाला, दुसरा जो स्वर आहे शब्दातील दुसऱ्या शब्दातील जो स्वर आहे तो मिसळला गेला, त्यापासून य तयार झाला. त्यानंतर गौरी आनंद, गौरी अधिक आनंद, इथं सुद्धा ई अधिक आ या दोन स्वर एकत्र येऊन पहिल्या ईच्या ऐवजी य तयार झालेला आहे, कारण ईच्या पुढे आ हा विजातीय स्वर आला म्हणून पहिल्या ईच्या ऐवजी य तयार झाला. य अधिक या ठिकाणी दुसरा शब्द त्याच्यातला स्वर आ हा य मध्ये मिसळला, तयार झाला या, म्हणजे य अधिक आ बरोबर या. त्यानंतर अत्युत्तम हा शब्द कसा तयार झाला, तर अति अधिक उत्तम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून अत्युत्तम हा शब्द तयार झालेला आहे. ई अधिक उ या ठिकाणी हे दोन स्वर एकत्र येत असताना ईच्या पुढे उ हा विजातीय स्वर आल्यानं ईचा य झाला आणि य अधिक उ मिळून यू हा वर्ण आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर प्रत्येक हा शब्द प्रति अधिक एक यापासून तयार झाला, ईच्या पुढे ये हा विजातीय स्वर आला त्यामुळे ईचा य झाला आणि य मध्ये ए हा स्वर मिसळला त्यापासून झाला ए तयार, प्रत्येक. तर अशा प्रकारे या ठिकाणी विजातीय स्वर जर ई किंवा ऊच्या पुढे आला तर कशा प्रकारे संधी होतो ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिलेलं आहे. त्यानंतर आता ऊ किंवा ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊच्या पुढे जर विजातीय स्वर आल्यास ऊ किंवा ह्रस्व किंवा उदीर्घचा व होतो. कसा होतोय पहा, उदाहरणार्थ स्वल्प, या स्वल्प शब्दाची निर्मिती होत असताना सु अधिक अल्प हे दोन शब्द एकत्र आले आणि स्वल्प हा शब्द तयार झालेला आहे. त्यामध्ये प मध्ये आलेला स्वर आहे आपला सु मध्ये आलेला स्वर आहे ऊ ह्रस्व आणि अल्प, अल्प हा दुसरा शब्द दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा मुळातच स्वर आहे अ तो कायम घेतला, म्हणजेच ऊ अधिक अ बरोबर विजातीय स्वर या ऊच्या पुढे आल्यामुळे आता ऊचा सजातीय स्वर कोणता, ऊ ह्रस्व आणि ऊ दीर्घ ही झाली सजातीय स्वराची जोडी. पण विजातीय स्वर अ आलेला आहे त्यामुळे या ऊचा व झाला पा संधी होताना. आणि मग व या वर्णामध्ये पुढचा जो स्वर आहे तो मिसळला अ त्यापासून पूर्ण व तयार झाला आणि मग हा व पहिल्या शब्दाला त्या ठिकाणी जोडला गेला, स्वल्प हा शब्द तयार झाला. त्यानंतर मन्वंतर, मनु
अधिक अंतर या दोन शब्दांच्या जोडणीतून मनवंतर शब्द तयार झालेला आहे. मनु ऊरस्वाला, अंतर अस्वराला विजाती असल्यामुळे ऊचा व झाला आणि व मध्ये पुढचा अस्वर मिसळला त्यापासून पूर्ण व तयार झाला. हा व पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला जोडला गेला, मनवंतर हा शब्द तयार झाला. तिसरं उदाहरण आपण पाहूया, हेत्वाभ्यास, सॉरी हेत्वाभास. हेत्वाभास हा जो शब्द आहे तो हेतु अधिक आभास या दोन शब्दापासून तयार झाला. हेतु मध्ये ऊ ह्रस्व आला, आभास मध्ये आदीर्घ आला. ऊ च्या पुढे आ हा विजातीय स्वर असल्यानं ऊचा व झाला आणि व मध्ये पुढचा आ स्वर मिसळला गेला त्यापासून वा तयार झाला आणि हा वा पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाला जोडला गेला. म्हणजेच त अधिक वा बरोबर त्वा, हेत्वाभास. अशा प्रकारे हेतु अधिक आभास या दोन शब्दांपासून हेत्वाभास हा संधीचा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा एक नियम पाहूया, तो म्हणजे रु या स्वराच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर रुचा र होतो. आता रुचा र कसा होतो? उदाहरणार्थ पहा, पित्राज्ञा. आता पित्राज्ञा हा शब्द आहे तो कसा तयार झाला? पितृ. आता पितृ म्हणजे त अधिक रु बरोबर तृ, पितृ हा शब्द तयार झाला. अधिक आज्ञा, आता पितृ अधिक आज्ञा त्यापासून त्यामध्ये आलेले स्वर समजून घ्या. त मध्ये आला रु, आज्ञातला पहिल्या वर्णातला स्वर हा स्वरच आहे आ. रु अधिक आ बरोबर झाला रुच्या ऐवजी र आला, कारण विजातीय स्वर जर रुच्या पुढे आला तर त्या ठिकाणी रुचा र होतो. म्हणून र अधिक आ, मग र अधिक आ बरोबर रा तयार झाला. हा रा कशामध्ये गेला? तर पित्राज्ञा पहिला जो काही शब्द आहे त्याच्यातील शेवटचा अक्षर आहे त, मग त अधिक रा जोडला गेला त्रा. त्यानंतर पा मात्रानंद, मातृ अधिक आनंद, रु अधिक आ म्हणजेच रुचा रुच्या पुढे विजाती आल्यामुळे झाला र आणि र मध्ये आ स्वर मिसळला झाला रा. हा रा कोणाला कोणामध्ये मिसळला? पहिल्या शब्दाच्या दुसऱ्या वर्णामध्ये म्हणजे त मध्ये मिसळला. त अधिक रा बरोबर त्रा तयार झाला. तर मात्रानंद अशा प्रकारचा शब्द आपल्याला मिळालेला आहे. आणि शेवटचा भाग या ठिकाणी राहिलेला आहे, शेवटचा नियम तो पाहूया. ये ऐ ओ औ या संयुक्त स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर ये बद्दल ऐ, ए बद्दल ऐ, आय ओ बद्दल औ, औ बद्दल आव असे आदेश होऊन त्यात पुढचा स्वर मिसळतो. तर पा नयन हा शब्द तयार होताना ने अधिक अन, ने मध्ये स्वर आला ए, अन मधला अ स्वर आला ए अधिक अ बरोबर झाला ऐ, अधिक अ बरोबर झाला ऐ. तर या पद्धतीनं नयन हा शब्द ने अधिक अन पासून तयार झाला. गायन हा शब्द गय अधिक अन पासून तयार झाला. गय मध्ये ऐ स्वर आला, अन मध्ये अ स्वर आला, ए अधिक अ बरोबर आय, आय झालेला आहे, ए चा आय झालेला आहे कारण त्याच्या पुढे विजातीय स्वर आलेला आहे. आय अधिक अ बरोबर आय. तर या पद्धतीनं गवीश्वर, गो अधिक ईश्वर, ओ अधिक ई, ओचा औ झालेला आहे कारण विजातीय स्वर आला म्हणून ओचा औ झाला. पुढचा स्वर ई तसाच मिसळला, ईश्वर मिसळल्यामुळे अवी तयार झाला. हा अवी कोणामध्ये जोडला गेला? तर व ला जोडला गेला. व अधिक अवी बरोबर ग्वी, गवीश्वर विश. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे नाविक, नव अधिक इक, औ अधिक ई, आव का झाला आव? तर औच्या पुढे ई हा विजातीय स्वर आला म्हणून आव झाला. आव अधिक ई बरोबर अवी, नाविक. तर अशा पद्धतीनं आपण जो काही आजच्या तासाला संधी हा घटक पाहिला त्यापैकी स्वर संधी हा घटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. राहिलेला व्यंजन संधी, त्याच्यानंतर विसर्ग संधी आणि पररूप संधी, पूर्वरूप संधी हे आपण उद्याच्या तासाला पाहूया. तर या ठिकाणी आजच्या तासाचा भाग संपला. हॅलो. हा ओके सर, ओके सर. त्यावर काय उदाहरण वगैरे उद्याच पाहिजे सर? उद्याच पाहू, उद्याच.
ओके, खूप खूप धन्यवाद सर. सरांनी बघा सविस्तरपणे आपल्याला सूरसंधी या घटकाबद्दल सांगितलेलं आहे. आज आपल्याला मराठी प्रथम भाषा कार्यात्मक व्याकरणातील संधी या घटकाबद्दल सरांनी खूप खूप असं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुम्ही याची निश्चितच सर्वजण रिव्हिजन कराल. राहिलेले जे घटक आहे एक तास घ्यायसाठी आपण ठेवलेली आहे संधीसाठी, त्यात सर कव्हर करून घेणार आहेत. तर आज आपल्याला शारदा विद्या मंदिर येथील भाषेविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक भीमा लिंबेकर यांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण अवतर मी सरांचे खूप धन्यवाद देतो आणि आजचा तास संपला असं डिक्लेअर करतो. उद्या एकदा आपण बरोबर 7 वाजता सर्वजण भेटणार आहोत. तर आजचा तास संपलेला आहे. धन्यवाद सर. ओके सर.